मोहम्मद शमी। धर्मशालाच्या मैदानात एक दोन नव्हे तर चक्क 5 विकेट घेत मोहम्मद शमीनं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये जोरदार सलामी दिली आहे। पहिल्या चारही मॅचमध्ये बेंचवर बसलेल्या शमीला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या जागी टीममध्ये जागा मिळाली। या संधीचं सोनं करताना शमीनं पहिल्याच बॉलवर विकेट घेत दणक्यात सुरुवात केली। त्यानंतर लगेचच शमीनं आणखी एक संधी निर्माण करून दिली, पण रचिन रवींद्रचं सोपं कॅच पॉइंटवर उभ्या असलेल्या जाडेजाने सोडलं आणि न्यूझीलंडनं त्याचाच फायदा घेतला। मात्र शेवटच्या ओव्हर्समध्ये शमीनं पुन्हा आपला करिश्मा दाखवला आणि एकामागोमाग एक विकेट घेत 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या। 4 मॅच संघाबाहेर राहिलेल्या शमीनं आपली जागा बेंचवर नसून ती प्लेईंग 11 आहे हे दाखवून दिलंय। खरं तर बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून रोहित शर्मानं शार्दूल ठाकूरला टीममध्ये घेऊन शमीला राखीव खेळाडूंमध्ये ठेवलं, पण पाकिस्तान आणि बांगलादेश विरुद्ध शार्दूलची कामगिरी जेमतेमच राहिली, त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध रोहितनं शमीला परत आणलं। त्यानं आपली कामगिरी चोख बजावली आणि आता पुढच्या मॅचेससाठीही आपली जागा पक्की केली आहे। सिद्धेश कांसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।